लक्ष्मी पूजन विशेष इथे साग्र संगीत आपण संपूर्ण जेवण बनवलं आहे आणि हे बनवताना यामध्ये कांदा लसूण अजिबात वापरलेला नाहीये. तुम्ही बघू शकाल चटणी आहे, मस्त मक्याची भजी आहे, छान पैकी टम्म फुगलेली पुरी, पापड, भाजी, आहा हा डाळ पण आहे. पटकन रेसिपी सुरू करूया. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. दिवाळीच्या तुम्हा सर्वांना अतिशय मनापासून शुभेच्छा. ही दिवाळी खूप आनंदाची, सुखासमाधानाची आणि भरभराटीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि सगळ्यांना कायमच खूप मनापासून शुभेच्छा. तर आज आपण लक्ष्मीपूजन विशेष थाळी किंवा सगळा स्वयंपाक कसा बनवायचा ते बघणार आहोत. पण अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा. सगळ्यात आधी डाळ पालक कसा बनवायचा ते बघत आहोत. तर त्यासाठी डाळ घ्यायची, तुरडाळ अर्धा कप घेतलेली आहे, धुवून घ्यायची. तर इथे अर्धा कप डाळ आहे, स्वच्छ धुतली आहे. तर त्यामध्ये एक कप पाणी घालूया. झाकण लावायचं, शिट्टी काढणार असाल तर मध्यमाचं 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या, नाहीतर मग लो टू मिडियम हीटवर 15 मिनिटं व्यवस्थित वाफवून घेऊया. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला तर मग डाळ पालकसाठी डाळ आहे ती छान शिजलेली आहे, तुम्ही बघू शकाल मऊसूत शिजलेली आहे. आता रवीने ते छान घोटून घ्यायची आणि त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी त्यामध्ये घालायचं थोडंसं पाणी आणि छान अशी एकसंध घोटून घ्यायची. आता डाळ पालकला फोडणी घालण्यासाठी इथे मी गरम केलेलं आहे तेल, पण त्याऐवजी साजूक तुपातली फोडणी जरी घातली तरी ही डाळ अफलातून लागते चवीला. आता यामध्ये घालूयात जिरं 1/2 चमचा आणि आल्याचे काप. आता हे हलकंसं परतूयात आणि यामध्येच घालायचं पालक. फार काही असं बारीक चिरलेलं नाही, कारण पालक पटकन शिजतो त्यामुळे फार बारीक चिरायची गरज नाही. कुठलीही पालेभाजी शिजली की ती बारीकच होते. आता फक्त एक 3 ते 4 मिनिटं तेलावर हा पालक परतून घ्यायचा. मस्त खमंग फोडणीचा सुवास दरवळतो. चला, पालक इथे छानपैकी शिजलेला आहे, पूर्ण नाही शिजलेला, थोडासा अर्धा शिजवून घेतला. आता यामध्ये आपण मसाले घालूयात. गरम मसाला, धनेपूड, थोडीशी हळद आणि आपलंच मधुराज रेसिपीचं बॅडकी मिरची पावडर. पुन्हा एकदा एक साधारण चमचाभर, चवीपुरतं मीठ. आणि आता हे आणखी एक 2-3 मिनिटं मसाला सकट हा पालक घ्यायचा आहे शिजवून. चला तर मग, आहा मस्त सुवास दरवळतो आहे. पालक पण छान शिजलेला आहे. आता ही जी डाळ आपण घोटून घेतली आहे ही डाळ यामध्ये घालूयात, मिक्स करायची. यामध्ये घालूयात थोडासा गूळ चवीपुरता, करूयात मिक्स आणि एक छान याला 5 मिनिटं उकळी काढूयात. चला, डाळीला आलेली आहे मस्त उकळी कन्सिस्टन्सी, रंग खूप सुरेख आलेला आहे. आता या स्टेजला यामध्ये घालायचं 1 चमचाभर बटर. बटर घालणं ही अगदी ऑप्शनल स्टेप आहे, पण ही जी अशी स्पेशल एखादी डाळ आपण बनवतो ना तेव्हा त्यामध्ये ही बटरची चव अफलातून उतरते आणि ती डाळही चवीला छान लागते. बटरऐवजी साजूक तूप जरी घातलं, फोडणीतच घातलं तरी चालेल. आता आपण मटार पनीर बनवणार आहोत, पण हे मटार पनीर अतिशय सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. कांदा लसूण यामध्ये वापरणार नाही आहोत. तर सगळ्यात आधी मिक्सरमध्ये आपण घालतो आहे काजू. आता इथे काजू तुमच्याकडे नसतील काही कारणास्तव, बऱ्याचदा नसतात अवेलेबल, तर अशा वेळेस काय करायचं, शेंगदाणे घ्या, मुठभर शेंगदाणे भिजत घाला पाण्यामध्ये, त्याची टरफलं काढा आणि ते वापरा. त्याची ही ग्रेव्ही छान बनते. आता हे काजूची आधी पूड तयार करूयात. काजूची पूड तयार करणं गरजेचं आहे. जर तुम्ही बाकी जिन्नससोबत जर काजू मिक्स केले ना तर त्याचे चंक्स राहतात, म्हणून आधी पूड तयार करायची. यामध्ये थोडंसं आलं आणि 4 टोमॅटो मी इथे घेतलेले आहेत. हे टोमॅटो घालत मोठे मोठे पीसेस केलेत, अतिशय सोपी पद्धत आहे. आणि आता हे याची पेस्ट तयार करूयात. मटर पनीर बनवण्यासाठी तेल गरम केलेलं आहे 2 चमचे. यामध्ये घालूयात दालचिनी, 2 ते 3 काळी मिरी आणि लवंगा. जास्त खडे मसाले घालायचे नाही. आता ही जी प्युरी आपण तयार करून घेतली ही प्युरी यामध्ये घालूयात आणि हे छानपैकी शिजवून घ्यायचं, कारण टोमॅटो कच्चे आहेत, काजू कच्चे आहेत, त्यामुळे हे कमीत कमी 10 मिनिटं तरी एकत्र शिजवलं गेलं पाहिजे.
चला तर मग इथे मस्तपैकी ना ही ग्रेव्ही मी शिजवून घेतली आणि तुम्ही बघू शकाल तेल आहे ना छान असं वर तरंगायला सुरुवात झालेली आहे आणि रंग बघा टेक्स्चर बघा क्या बात आहे. आता या स्टेजला यामध्ये आपण घालतो आहे आपले मसाले. तर सगळ्यात आधी मी इथे घेते हा पनीर मसाला आहे एक मोठा चमचाभर. कुठलाही स्टोरबॉट पनीर मसाला इथे वापरू शकता. धणेपूड जिरेपूड थोडासा गुळ घालते आहे कारण टोमॅटो आहे टोमॅटोमध्ये ॲसिडिटी म्हणजेच आंबटपणा असतो तो किल करण्यासाठी इथे आपण गुळ घेतलेला आहे. आता इथे आहे आपलीच मधुराज रेसिपीची बॅडगी मिरची पावडर. सो हे अमेझॉनवर अवेलेबल आहे उपलब्ध आहे तिथे तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा खाली व्हॉट्सअप नंबर देते तिथे पण जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता. बॅडगी मिरचीमुळे काय होतं ना एकतर त्या पदार्थाला रंग छान येतो पण खाताना तो बादत नाही म्हणजे तुम्ही किती जास्त प्रमाणात जरी वापरली तरी पोटाला पसण्यासाठी हलकी जाते ते खाल्ल्यानंतर त्रास होत नाही. आता हे सुके मसाले घातल्यानंतर एक 2 मिनिटं छान ग्रेव्ही परतून घेऊयात. चला तर मग आहा क्या बात आहे ग्रेव्ही बघा काय सुंदर दिसते काय सुरेख रंग आणि टेक्स्चर आलेलं आहे. आता घ्यायची कसुरी मेथी आणि ही हलकीशी हातामध्ये क्रश करून यामध्ये घालायची. चवीपुरतं मीठही घालून घ्यायचं करूयात हे व्यवस्थित मिक्स आणि यामध्ये घालायचं आहे गरम पाणी. ग्रेव्ही तुम्हाला कितपत पातळ हवे त्या अंदाजाने तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर करू शकता. सो मी इथे 1/2 कप पाणी घेतलेलं आहे. आता यामध्ये ना लगोलग पनीर घालायची अजिबात गडबड करायचं नाही कारण पनीरमध्ये प्रोटीन खूप असतं जर ते ओव्हरकुक झालं तर ते चिवी होतं रबरासारखं होतं. सो ते टाळण्यासाठी पनीर कायम अगदी थोडं शिजवायचं. आता यामध्ये मी घालते मटार कारण आपण मटार पनीर करतो आणि हे आहे फ्रोझन मटार त्यामुळे शिजवायची अजिबात गरज नाही. तरी पण आता मटार घालून ही ग्रेव्ही आधी आपण 5 मिनिटं छान शिजवून घेऊयात आणि मग यामध्ये घालूयात पनीर. काय सुवास दरवळतं आणि काय रंग आणि टेक्स्चर आलेलं आहे काय तवंग वर आला आणि तुम्ही बघू शकाल अगदी हॉटेलमध्ये मिळतं ना पनीर तसंच त्याला रंग आणि कन्सिस्टन्सी आणि टेक्स्चर आलेलं आहे. आता यामध्ये घालूयात पनीर. सो एवढ्या प्रमाणात साधारण 125 ग्रॅम म्हणजे 1/2 पाव पनीर पुरेसं होतं. तुम्हाला जर जास्त करायचं असेल 4 टोमॅटोची केली की 1/2 पाव लागतं जास्त करायचं असेल तर टोमॅटोचं प्रमाण थोडंसं वाढवा. आता हे आणखी फक्त 3 ते 4 मिनिटं शिजवायचं आणि मग आपलं मटर पनीर बनवून तयार. चला जिरा राईससाठी आपण तांदूळ घेऊयात आणि तांदूळ हा अख्खा बासमती मी घेतलेला आहे हा स्वच्छ धुवून घ्यायचा. तांदूळ स्वच्छ धुवून झाला की यात पुरेसं पाणी घालायचं आणि 1/2 तास हा तांदूळ व्यवस्थित भिजवून घ्यायचा. अख्खा बासमती जो जुना झालेला आहे तो कायम भिजवून घ्यायचा म्हणजे तो जेव्हा शिजतो तेव्हा छान लांब 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 सडक आणि मोकळा शिजतो. आता जिरा राईस बनवण्यासाठी तेल गरम केलेलं आहे. तुपाची फोडणी पण खूप छान लागते जिरा राईसमध्ये. सो आधी आपण जिरं छान फुलवून घेऊयात आणि यामध्ये हवं असेल तर आवडीप्रमाणे खडे मसाले पण तुम्ही घालू शकता पण मी नाही घालत आहे. आता जिरं छान फुललं की हा जो तांदूळ आपण भिजवून घेतला होता 1/2 तास त्यातलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं. हे गरजेचं आहे पाणी निथळून घेणं नाहीतर काय होतं ना त्यामध्ये पाण्याचा अंश जास्त राहतो. आता हे मिक्स करूया परतून वगैरे घ्यायची गरज नाही फक्त एकदा मिक्स करूया आणि यामध्ये 1 कप तांदूळ आहे तर 1.5 कप आपण पाण्याचा वापर करतो. ही अगदी सोपी पद्धत आहे जिरा राईस बनवायची. यामध्ये मीठ घालूयात मिक्स करूयात आणि यावर आता झाकण ठेवायचं आणि मीडियम हीटवर 15 मिनिटं फक्त वाफवून घ्यायचं. मीडियम म्हणजे खूप हाय हीट नाही लो टू मीडियम हीटवर ठेवायचं. त्या हीटवर हे एकसारखं आपण शिजवून घेणार. चला तर मग बरोबर 15 मिनिटं हा जिरा राईस छानपैकी वाफवून घेतलेला आहे. आता गॅस बंद करूनही 5 मिनिटं झालेली आहेत चेक करूयात. वा क्या बात आहे मस्त राईस शिजलेला आहे. तुम्ही बघू शकाल अजिबात खाली लागलेला नाही आहे पण छान असा लांब सडक शिजला गेलेला आहे आणि खूप असा सुका सुका किंवा ड्राय नाही झाला म्हणजे त्याला असं छान जे सॉफ्टनेस हवा तो सॉफ्टनेसही आहे लांब सडक पण झालेला आहे आणि ॲट द सेम टाईम चिकटही झालेलं नाही. सो हे परफेक्ट जिरा राईस आपला बनवून आहे तयार. चला आता शिरा करूयात पण हा शिरा आहे ना हा शिरा आहे हलकासा वेगळा. तर सगळ्यात आधी काय करूयात सगळ्यात आधी घेऊयात रवा. सो हा जाड रवा मी इथे घेतला आहे बारीक रवा घेतला तरी काही हरकत नाही आणि हा रवा हलकासा आधी भाजून घेऊयात तूप नंतर घालूयात आधी भाजून घेऊयात. चला रवा हलकासा 3 ते 4 मिनिटं भाजून घेतला की आता या स्टेजला आपण यामध्ये घालतो आहे साजूक तूप. तर साधारण
एक 4 चमचे साजूक तूप आपल्याला इथे लागेल। आता यासोबतच आपण घालूयात सुका मेवा, म्हणजे सुका मेवा हे छान तळला जातो रव्यासोबत। आणि हे आता आणखी एक 4 ते 5 मिनिटं भाजून घेऊयात। रव्याचा रंग वगैरे बदलायचा नाहीये, कारण आपण हा गुलाबी शिरा करतोय, त्यामुळे खूप तांबूस वगैरे करायचं नाही, हलकासाच भाजून घ्यायचा। त्यातून छान असा सुवास तर रव्याला सुरुवात झाली की आपण पुढची स्टेप करायला घेऊया। चला तर मग रवा हा हलकासा असा बदामी रंगावर भाजून घेतलेला आहे। रंग अजिबात फार बदलायचा नाही, तांबूस वगैरे नाही करायचा। आता या स्टेजला 1/2 कप रवा घेतलेला आहे, त्यामुळे यामध्ये घालायचं 1.5 कप पाणी। आणि गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, कारण आपण रवा छान असा गरम गरम भाजून घेतलेला आहे। गरम रव्यात जर थंड पाणी तुम्ही घातलं तर तो रवा हवा तसा फुलत नाही आणि मग तो शिऱ्यामध्ये चिवट होतो, म्हणजे शिऱ्यामध्ये छान लागत नाही मऊसूक, म्हणून मग गरम पाण्याचा तिथे वापर करायचा आहे। तर हे छान एकत्र ढवळून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिटं पाणी फक्त ॲब्झॉर्ब होईपर्यंत हे वाफवून घेऊया। चला तर मग हा शिरा इथे मस्तपैकी वाफवून घेतलेला आहे, यातलं पाणी देखील यामध्ये छान ॲब्झॉर्ब झालं तुम्ही बघू शकाल, आणि रवाही सुंदर फुललेला आहे। आता यामध्ये आपण साखर अजिबात वापरणार नाही आहोत, तर गुलाबी शिरा आहे त्यामुळे इथे आपण घालतो आहे रोज सिरप। आता रोज सिरप तुमच्याकडे नसेल, रोज इसेन्स असेल तर गुलाबी रंग घालू शकता, साखर घालू शकता आणि इसेन्सचे 2-4 ड्रॉप घालून तरी तो शिरा चवीला छान लागतो। सो 1/2 कप रवा आहे तर 1/2 कप आपल्याला इथे रोज सिरपचा वापर करायचा आहे। हे करूयात एक चिव। आहा काय सुंदर रंग आलेला आहे गुलाबी। आता यामध्ये घालायचं वर्ण, थोडंसं साजूक तूप, रव्याचा पोत खूप छान होतो, हे वर्ण असं तूप घातलं की। आणि आता यावर झाकण ठेवायचं, गॅस करायचा बंद आणि एक 5 मिनिटं मुरवून घेऊयात। अगदी थोडा वेळ गॅस बंद करून मुरण्यासाठी ठेवला होता, थोडंसं तूपही घातलेलं आहे। आहा तुम्ही बघू शकाल काय सुंदर दिसतो, ऑलरेडी याचा सुवास खूप छान दरवळलेला आहे, दिसायला सुंदर दिसतो आणि चवीला नेहमीच्या शिरापेक्षा अगदी भन्नाट आणि वेगळा लागतो। नक्की बनवून बघा हा शिरा। चला आता तळ्यामध्ये आज आपण बनवतोय मक्याची भजी, कॉर्नची भजी, अतिशय कुरकुरीत फटाफट बनवून तयार होतात। आता थोडा कॉर्न आधी घालून घेते, यामध्ये घालायचे आल्याचे तुकडे आणि मिरचीचे तुकडे, पुन्हा त्यावर थोडंसं कॉर्न, म्हणजे ते एकसारखं फिरलं जातं आणि त्याची चवही एकसारखी उतरते। त्याची पेस्ट वगैरे करायची नाही, फक्त ओबडधोबड हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं, जस्ट असं पल्स करायचं, फार पेस्ट वगैरे करायची गरज नाही। आता हे जे आपण मका वाटून घेतलं आहे हे सगळं काढूयात एका बाऊलमध्ये, तुम्ही बघू शकाल अगदीच ओबडधोबड आहे। आता यामध्ये घालूयात जिरं, आता यामध्ये घालूयात थोडीशी हळद, कॉर्नफ्लॉअर, कॉर्नफ्लॉअरच्या ऐवजी बेसन वापरलं तरी चालेल, पण याला बाइंडिंग देण्यासाठी हे गरजेचं आहे, बेसन पण वापरा तुम्ही कॉर्नफ्लॉअर नसेल तर। चवीपुरतं मीठ आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आणि आता ही भजी करूयात। आता तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे, तळ करतोय पापड, अर्थातच सगळ्यात आधी मस्त तळ झाल्याशिवाय ना सणासुदीचं फील येत नाही। आता पुरी, अशी पुरी टम्म फुगली ना क्या बात है। आणि पुरी कशी बनवायची याचा सविस्तर व्हिडिओ पोस्ट केलेला आहे मी ऑलरेडी, लिंक देते, नक्की चेक करा। आता पुरी काढूयात साईडला। आता ही जी भजीचं पीठ आपण तयार केलेलं आहे हे भजी तेलात सोडूया। भजी एक बाजूने छान अशी तळून झाली खरपूस की उलटवायची आणि वरची बाजू पण छान तळून। आहा काय दिसतात भजी मक्याची, वा। आणि मुख्य म्हणजे फटाफट बनवून तयार होतात। भजी छानपैकी तळून झालेली आहे सगळ्या बाजूने, काय तुफान दिसतात, काय मस्त असा सुवास दरवळतो। आणि ही भजी बनवण्यासाठी ना आपण यामध्ये अजिबात सोवळ्याचा वापर केलेला नाही आहे, ते यातलं तेल पूर्ण निथळायचं। आणि ही काढूयात टिश्यू पेपर।
आता इथे ना मस्त आपला सागरस संगीत असा सगळा बेत बनवून तयार आहे. आता पटकन मी सर्विंग करून घेते. पुन्हा भेटूयात अशाच मस्त सणासुदीच्या रेसिपीजवर. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची असल चव.